तर ऊर्जा मंत्र्यांनी कोणताही दिलासा न दिल्याने आता वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळात आलेली भरमसाठ वीज बिलं भरावी लागणार आहेत. मात्र आधी आश्वासन देऊन आता शॉक देणाऱ्या सरकारच्या विरोधात नागरिकही संताप व्यक्त करतायत. ठाणे जिल्ह्यातल्या अशा संतप्त नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण पाहूयात. हे वीज बिल माफ करावे आणि आम लोकांना हे लॉकडाऊनमुळे त्रस्त लोकांना यांना सहानुभूती द्यावी आणि बिलासाठी काही माफ करावे. सरकारनं रिक्वेस्ट करणार की काहीतरी यामध्ये काहीतरी थोडंफार बघायला पाहिजे आणि लोकांना थोडं राहत द्यायला पाहिजे. हे त्यांना प्रयत्न काहीतरी यावरती चर्चा करून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. पण लोकांना हे बोलायला पाहिजे की आम्हाला मुफ्त करा फ्री करा हे नाही, हे चुकीचं आहे. सरकार को जो है इसमें राहत देना चाहिए और जो वर्क फ्रॉम होम जो है बड़ी कंपनियों ने लागू किया था या सरकार अपने डिपार्टमेंट के अधिकारियों के लिए लगाया था तो उनको जो है जैसे भत्ता देते हैं वो भत्ते में जो है उनको बिजली इंटरनेट ऐसी सुविधाओं के लिए भी उनको कुछ भत्ता देना चाहिए.